कारदगा येथील श्री सद्गुरू बाळूमा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एकोणीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा माजी सैनिक बाळासोब पसारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर बाळूमामा व लक्ष्मी फोटो पूजन शांता खोत व शालना जंगम यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन बाळासो पसारे व अरविंद खराडे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत सुरेश कोने यांनी केले त्यावेळी मान्यवरांसह रामचंद्र खोत यांची मराठी शाळा एस डी एम सी कमिटी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सतीश मुरकुंडे कुमारी इराम अत्तार व या विद्यार्थींचे मोराजी देसाई विद्यालयामध्ये निवड झाल्याबद्दल संघाचे चेअरमन अप्पासो सावंत वाईस चेअरमन महाळू गावडे व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सेक्रेटरी कपिल कलावंत अहवाल वाचन व वा तोटा पत्रक वाचन करताना म्हणाले की बाळवोमा संस्था ही संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार सभासदांचा विश्वास व सेवक वर्गांची कार्यतत्पर सेवा यामुळे उत्तमरित्या वाटचाल करीत असल्याचे सांगून संस्थेचे चारशे पंचवीस सभासद असून शेअर भांडवल ला अठरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये निधी अठ्ठेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एकशे सत्तावीस रुपये ठेवी तीन कोटी सात लाख छप्पन्न हजार दोनशे सात रुपये कर्ज दोन कोटी एकोणसाठ लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये इतके असून अहवाल सलात आठ लाख एकोणतीस हजार पाचशे एक रुपये इतका नफा झाला आहे तर बारा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही सांगितले यावेळी चेअरमन अप्पासो सावंत व्हाईस चेअरमन महाळू गावडे संचालक खानू गावडे सुरेश नरगट्टे सुरेश कोन्हे शाहू मुरकुंडे मल्लाप्पा येडवे सदाशिव गळदगे संभाजी वडर शालिनी जंगम महादेव दिंडे विश्वास खराडे भाऊसाहेब खोत बाळासो गावडे सुखदेव धनगर यांच्यासह हितचिंतक सभासद उपस्थितीत होते